कारखान्यातून चोरी केलेला सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वैराग येथील सध्या बंद अवस्थेत असलेल्या संतनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरीची घटना घडली. सुमारे 18 लाखांचं साहित्य चोरट्यांनी लंपास केलं होतं. या साहित्याची विक्री करण्यात येणार होती याची खबर वैराग पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपासाची चक्र वेगानं फिरवत पोलिसांच्या पथकानं बोलेरोसह सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी युवराज प्रबळकर, आदित्य पवार आणि फैयाज अन्सर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भंगाराचं साहित्य घेऊन चोरांनी पोबारा केला खरा, मात्र कानून के लंबे हात त्यांच्यापर्यंत पोहोचलेच पोहोचले.